यू आर, यू आर, ही शी इट इज आणि दे आर. वाह, आता आता प्रश्न. हा, हाऊ आर यू? आय एम फाईन. अरे वा, येत तुला येत. हा आता सांगा. हा, व्हॉट आर यू डुईंग? आय एम टॉकिंग. हा, यू ड्रिंक टी? येस, आय ड्रिंक. हा, वेअर इज आय? दे आर इन ऑफिस. चुकलं 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 चुकलं. काय चुकलं थांबा, काय चुकलं? तू दे म्हणालीस, आई एकच आहे. पण वहिनी, पण अहो आई, त्या आई, त्या इंग्रजी शिकत असलो म्हणून काय झालं? मान नको द्यायला. कळेल ना? कळेल तुला. शरे, तुला कळेल ना, तोपर्यंत तू स्पर्धा हरलेली असशील. ओ, असं काही नाही बहिणी. मी आणखीन अभ्यास करेन, जोरात अभ्यास करेन, मन लावून अभ्यास करेन. आणि बहिणी, थोड्या प्रश्नांची उत्तरं आली की नाही मला? हा, थोड्याच पण. पूर्ण एपिसोड पहा C5 Fry. बऱ्याच गोष्टी म्हणजे चुकून, अचानक, नशिबाने साथ दिली की काय म्हणून, नाहीतर परीक्षकाने तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुझ्या बाजूने निर्णय दिला म्हणून की काय, पण तू स्पर्धा जिंकशील की काय असं वाटायला लागलं मला. वहिनी, वहिनी काय म्हणताय तुम्ही? मी मी कदाचित जिंकेन असं वाटतंय तुम्हाला? वहिनी, परत करा, परत असा विचार करा, परत करा, परत करा, परत असा विचार, असा ना लगेच परत विचार करा असा. तू स्पर्धा जिंकशील की काय असं वाटायला लागलंय मला. पाच 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 झालं, झालं वहिनी, झालं रिझल्ट, लागला, मी जिंकले, झालं सगळं. शरे, काय होतंय तुला? वहिनी, मी तुम्हाला आणखीन एक मज्जा सांगू. शरे, आपल्याला बरं नसणं यात मज्जा नसते. मला बरं नाहीये, मला बरं, मला बरं. ऐका ऐका ऐका, मला एक गंमत आठवते. हे बघा, ऐका हा, एक प्राणी धरा मनात. प्राणी मनात धरा, मनात. कुठला प्राणी? कुठलाही तुम्हाला हवा तो धरा ना पटकन मनात. हत्ती धरू? हा, हत्तीच, हत्तीच हवा आहे. हत्ती का हवाय तुला? खेळात आहे ना. हा, मी तुझ्या खेळात हत्ती आहे. हा वहिनी, आता हत्ती मनात धरायचा पण हत्तीचा विचार करायचा नाही. अजिबात मनात विचार आणायचा नाही. शरे, मी बेबी वंशांना बोलवून आणते, मला एकटीला तू आवरणार नाही. तुम्ही जाऊन कसं चालेल? तुम्ही आता ह्या खेळात आहात. वहिनी, कुठेही जायचं नाही, हत्तीचा विचार करायचा. डोळे मिटा, डोळे मिटा, डोळे मिटा. आणि आता ना, हत्ती सोडून सगळ्या गोष्टी मनात आणायच्या. हत्तीचा विचार करायचा नाहीये. हत्ती तुम्ही मनात धरलात ना, तुम्ही कुठेही जा, काही करा, काही खा, काही प्या, काही केलं तरी चालेल. शरे, विचार करायला मध्ये वेळ देशील का? काय विचार करू? काही बाई काही. हा, मी वाण्याकडे गेले. हा, वाण्याकडनं 1 किलो साखर, 1 किलो गुळ, 1 किलो तूप, 5 किलो हत्ती. परत परत हत्तीचा विचार करायचा नाही, हत्तीचा विचार करायचा नाही. हा हा, आता कुठे गेले? कुठे जा, कुठे जा, कुठे जाऊ, कुठे जाऊ? तुमच्या आवडीच्या ठिकाणी जा. हा, मॉलमध्ये, मॉलमध्ये. हा, मॉलमध्ये मी गेले आणि त्या मुलीला फार फार इंग्रजी बोलून दाखवलं. हा, आणि तिला विचारलं वेअर इज साडीज दुकान, तर ती मराठीत म्हणाली समोर आहे. हत्तीचा विचार करायचा नाही. हा, मग मी साडीच्या दुकानात गेले. मी छान साडी घेतली. साडी छान केशरी रंगाची होती, त्याला काळा काठ होता. आणि मी ती साडी नेसून असं आरशात मला पाहिलं तर मी हत्तीसारखी दिसले. कोणासारखी दिसला? असं का होतंय शरे? कारण तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवता ना, त्याचाच आपण सतत सतत विचार करत असतो. हाच तर खेळ आहे वहिनी. वा, मस्त ना फ्लॅट? उत्तम फ्लॅट आहे. म्हणजे छान ऊन येतं, प्रकाश उत्तम आहे, दिवसा डोळ्या लाईट लावून बसायला नको. हो ना. आणि फर्निचर ते पण मस्त आहे, फार कमी नाही, फार जास्त नाही, एकदम करेक्ट ना. हे जानवी, घरी सांग ना बाबांकडे काय दिवस. प्रिंटर आला. अगं, फ्लॅट आवडला कधीतरी सांग. चांगला. अगं पण मग काय रे, दिलीस का दिल्ली ब्रोकरला? हो, त्यांनी सांगितलं तुमचं पक्क ठरलं की कळवा, म्हणजे ते खोली स्वच्छ करून ठेवतील. गुड. एनिवे, मॅडमना फ्लॅट आवडलेलाच आहे, त्यामुळे मग आता फायनल करायला हरकत नाही, नाही का? ठीक आहे, मग तसं कळवूया त्यांना. निघूया.
भाऊजी घरी येता का आज? नाही म्हणजे बरेच दिवस तुम्ही आला नाहीत ना म्हणून. नाही रे आज नको, मला जरा ऑफिसला परत जावं लागणार. पण तुम्ही दोघं जा ना, तुम्ही जा घरी, काही हरकत नाही. का रे? अगं काही मीटिंग्स लाईंड अप आहेत आणि हँड ओव्हर करण्याची प्रोसेस वाटते तितकी सोपी नाही, जरा क्लिष्ट आहे. म्हणजे अय्याजी जेव्हा ऑफिसमध्ये येत नव्हती तेव्हा मी बऱ्याच प्रोसेसेस बदलल्या होत्या, खूप व्याप वाढवून ठेवला होता. आणि आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की मी एकदा ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर कुठल्याही कारणासाठी मला परत बोलवता कामा नये. म्हणजे गरज पडली आणि अय्याजीने तुला बोलावून घेतलं तर तू जाणारच नाहीयेस का? नाही मी निश्चित जाणार. मग असं का म्हणालास? कारण तू अय्याजीला अजून पूर्ण ओळखलेलं नाहीयेस. एकदा का मी तिथून बाहेर पडलो ना की मग कुठलंही कारण असो, अगदी कुठलंही कारण असो, अय्याजी मला परत बोलवणार नाही. शब्दाला पक्की आहे. पण अय्याजीने कुठला शब्द दिलाच नाही यशदी. जे आहे ते तुझंच म्हणणं आहे, मी बाहेर पडतो असं तू म्हणालायस. जानवी प्लीज, आपण अनेकदा बोललो या विषयावर आणि आपलं सगळं ठरलंय आता, तेव्हा का आणि कशासाठी पुन्हा या सगळ्या प्रश्नांना सुरुवात करायची तुला? मला इतकंच म्हणायचंय श्री, तुला जर अय्याजींची इतकी काळजी आहे ना तर मग एकदाच ही तेढ मिटवून का टाकत नाहीस? अरे काय करायची ही जागा आणि हे काय घर आहे? इतकं थंड, इतकं शांत, करायचंय काय सूर्यप्रकाश आणि ही असली मोकळी जागा? जर आपली माणसंच आपल्या बरोबर नसतील तर काय करायचं या घराचं? जानवी हा फक्त माझा एकट्याचा निर्णय नाहीये. हो मान्य आहे मला, अय्याजींचा सुद्धा अर्धा वाटा आहे यात. पण म्हणून तू तुझ्याकडनं प्रयत्नच करणार नाही असं ठरलंय का? जानवी माझ्या डोक्यावर ऑलरेडी खूप प्रेशर्स आहेत, हे असं काहीतरी बोलून आणखीन वाढवू नकोस प्लीज. श्री मी फक्त समजावण्याचा प्रयत्न करते. नको समजावूस प्लीज. मला समजलं आणि माझ्या पद्धतीने मी या सगळ्याचा अर्थ लावतो. मला थोडा वेळ हवाय. जानवी डोक्यात सतत तेच चाललंय, तोंड उघडलं की हीच चर्चा, पास झालं आता. हे बघ मला निघायचंय, मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे, लोक वाट बघताय, मी निघतो. जानवी. श्री ऐक माझं, मी तुला रात्री फोन करतो. मध्ये एका हॉटेलमध्ये श्रीला आई म्हणते तसा चहा मिळाला तर तो इतका वैतागला होता, म्हणाला हो जेवायच्या वेळी जेवतो मी, चहाच्या वेळी बासुंदी खायला नाही आवडत. जानू मी विचारल्याशिवाय तू काही सांगणारच नाहीयेस का? तसं सांगण्यासारखं विशेष काही नाहीये बाबा. अच्छा, म्हणजे काही विशेष असलं तरच मुलांनी आई बापाला सांगावं. हे बघ मी जे काही ऐकतोय ना ते फारस बरं नाहीये, जाऊय बापू घराबाहेर. बाबा अहो खरंच असं काही नाहीये, म्हणजे तुम्ही काळजी करावी असं तर काहीच नाहीये, गंभीर नाहीये काही. अगं पण मग एवढं सगळं सुरळीत चाललेलं असेल तर जावई बापू हॉटेलमध्ये का राहत आहेत? नाही नाही हा तात्पुरता राहतोय तो हॉटेलमध्ये, पण लवकरच परत येणार आहे अगदी काही दिवसांसाठी. हॅलो. हे बघ जान, तुझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याचा नाक खुपसण्याचा अजिबात हेतू नाहीये माझा. बाबा डॉक्टरांच्या इथून फोन होता, गर्दी कमी झाली तर या म्हणालेत, मी स्वतः जाऊन बघून आलो, अगदी दुसराच नंबर आहे आपला. चलूया. हो चल जाऊया. आरामात हे घ्या बघाठी.
अच्छा मी येतो जावई बापूंची आणि घरच्यांची काळजी घे आणखी काय सांगू तू समंजस आहेस अगो बाई आता ते सगळे तुझ्या घरचे झालेत का मग आम्ही कुठले दारचे आई वडील आहोत आम्ही तुझे तुझ्या भविष्याची काळजी नाही वाटणार आम्हाला कुणाच्या भविष्याची काळजी करतेस ग तू माझ्या की स्वतःच्या मला कसली काळजी मला कुठला खपाड मिळणार आहे तुझी त्या घरात पत राहावी किंमत राहावी म्हणून बोलले मी त्याचं करावं भलं ना तो म्हणतो आपलंच अगं आमच्या लग्नात सोन्याची जर असलेली साडी आणि चंद्रहार घेतलास ना मागून अय्यजींकडून तेव्हाच आमच्या घरातल्या लोकांनी केली माझी किंमत मी मागितली आता विसरायलाही लागली आहेस का तू नाही पक्क लक्षात आहे माझ्या अगदी अगदी पक्क लक्षात आहे मी मागितली नव्हती त्यांनी आपणहून दिली गोखल्यांच्या विहीणबाईंचा रुबाब दिसला पाहिजे ना म्हणून त्यांनी स्वतःहूनच दिली होती मला जशी श्रीने आपणहूनच आपल्या घराची बिलं भरली तशीच का आणि त्याने आपणहूनच तुला पैसेही आणून दिले तसंच का पण मी मागितले नव्हते मी खरंच त्यांच्याकडे एवढे पैसे मागितले नव्हते आता त्यांनी आपणहूनच माझ्या हातात टेकवले तर मी काय करू भोळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला मी मला काय माहित या सगळ्याचं खापड शेवटी माझ्यावरच फुटेल म्हणून अगं पण तरी का मागून घेतलास तो हार स्वतःहून का अडून राहिलीस त्या साडीसाठी खोटं बोलतीये ग ती म्हातारी खोटं बोलतीये जानो अगदी दादांच खोटं बोलतीये स्मृती वंश झालाय तिला अगं तिनंच दिलं ग सगळं तिच्या घरात भांडणं होत आहेत ना म्हणून पुन्हा आपल्या घरात भांडणं लावायला निघाली ती आई बास आई अजी कधीही खोटं बोलत नाहीत साक्षात ब्रह्मदेवाने जरी येऊन मला सांगितलं ना तरी मी यावर विश्वास ठेवणार नाही माझा जितका विश्वास आपल्या बाबांवर आहे तितकाच विश्वास आईजींवर सुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करू नकोस मी ऐकून घेणार नाही खूप मोठ्या मनाच्या आहेत त्या आई आपल्या घरात भांडणं लावायची त्यांना गरजही नाहीये आणि आता जनाची नाही तर निदान मनाची लाज वाटत असेल तर तो हार आणि ती साडी आईजींना परत देऊन ये ऐक बघा असं काय करतेस मी तुझी शपथ घेऊन सांगते असं काही झालेलं नाहीये आणि असं कुणीतरी काहीतरी दिलेलं ते त्यांना परत देणं बरं दिसत नाही ग तुझी शपथ जानू माझी खोटी शपथ घेऊ नकोस असंही म्हणता येत नाही कारण तुला मुळात माझ्याबद्दल काही वाटत असतं तर तू अशी वागलीच नसतीस असो तो चंद्रहार आणि ती सोन्याची जर असलेली साडी आईजींना परत नेऊन दे आपण सतत निगेटिव्ह विचार करत असतो आई हे सगळं असं सोप्या भाषेत सांगितलं ना की पटत आणि मग लक्षातही राहत नाही का आई काय झालं तू काही बोलत नाहीयेस तुला नाही आवडलंय का नाही नाही तसं काही नाही मग कसला विचार करत होतीस आई कशामुळे एवढी अपसेट झाली आहेस जान्हवी आली का ग नाही ती तिच्या बाबांकडे जाऊन येणार आहे मग ती आल्यानंतर तिला मला भेटायला सांग अगं पण तिला यायला कदाचित उशीर होईल कितीही उशीर झाला तरी सांग
बर सांगते. तू निक बेबी. आई तू नक्की ठीक आहेस ना? मी ठीक. तुला भास होत नाहीये जानवी खरच आली इथे. मला तुला दुखवायचं नाहीये श्री, पण तुझ्या हिताशिवाय दुसरं मोठं जगात मला काहीही नाहीये. ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये ना. माझे मुलं अभिमान वाटण्यासारखी वागली ना मी नाही. अजी अजी सांग ना मला, मी काय केलं म्हणजे माझी चूक रेक्टिफाय होईल? ते तुझं तू ठरव. आजच्या आज हे घर सोडतोय आणि तुला माहितीये आज मी आईजींना लॅपटॉपवर काम करायला शिकवत होते. ते आणि आईजी कितीही कठोर आहेत असं दाखवत असल्या ना, तरी पण खूप गोड आहेत रे मनातून. बाहेरून काटेरी आणि आतून अगदी गोड. हे तू मला सांगतेस माझ्या आजीबद्दल, जिच्या बरोबर मी माझ्या आयुष्याची 28 वर्ष घालवली. अरे पण मला आताच उलगडायला लागल्यात ना त्या. अरे पण नुसतं छत मिळून काय उपयोग श्री? चित्रातल्या भिंती आणि छत दिसलं तरी ते चित्रच असतं ना श्री. आणि घर माणसांनी बनतं, ती माणसं आपलं जग असतात आणि त्यालाच घर म्हणतात. बरोबर करतोय ना मी. आतापर्यंत तरी मला जे हवंय तेच घडतंय, कारण काही असो, पण आजी आणि जान्हवी मधल्या अबोल्याच्या भिंती कोसळतायत. आजी हळूहळू जान्हवीला स्वीकारायला लागली, आता त्यांच्यातली ही मैत्री अजून घट्ट व्हायला हवी. तात्पुरतं नाही, कायम स्वरूपी नातं निर्माण व्हायला हवं. मग त्यासाठी मला बाहेर राहावं लागलं ना तरी चालेल. वाईट ह्याच वाटतंय की ह्या सगळ्यात माझ्यामुळे आई अजी खूप दुखावली जाते. प्रत्येक वेळी माझ्या वागण्यामुळे नव्यानं धक्का बसतोय तिला. तिच्या नजरेत माझ्याबद्दलचा अनोळखीपणा दिसायला लागलाय. वागण्यात एक प्रकारची साशंकता जाणवते. आईजीला माझ्या वागण्याविषयी खात्री उरलेली नाहीये. हे सगळं किती भयानक आहे. पण आत्ता माझा नाईलाज आहे. आत्ता जर मी परत गेलो ना तर कदाचित दोघींमध्ये जुळायला लागलेले सूर पुन्हा बिघडतील. जान्हवीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिच्या गुणदोषांसकट स्वीकारलं जाईलच असं नाही. पुन्हा मला जान्हवी आणि इतरांमध्ये ढाल म्हणून उभं राहावं लागेल. नाही, तेव्हा सध्या तरी मला दूर राहणंच भाग आहे. आईजी मला क्षमा कर, मी पुन्हा तुझ्याशी खोटं वागतोय. आधी मन मोडू नयेत म्हणून आणि आता मन जुळावीत म्हणून खोटं वागतोय. पण मला समजून घेशील ना? कधीतरी घेशील, नक्की घेशील. आणि त्याच दिवसाची वाट पाहत सध्याचा तुझा राग सहन करतोय मी. नव्यानं तुझी कम्प्युटर शिकण्याची धडाडी पाहून थक्क व्हायला होतंय मला. माझ्यावर जीवापाड माया करणारी माझी आईजी मनात आणलं तर मलाही मागे टाकू शकेल हे पाहून खूप खूप अभिमान वाटतोय तुझा. थोडेच दिवस आईजी, मग पुन्हा तू तुझा साईसारखा मऊ हात माझ्या डोक्यावरनं फिरवशील, खात्री आहे माझी. बट आय एम मिसिंग यू सो मच. I miss you, Ayyaji. कळतंय. हो. आणि महत्वाची गोष्ट अशी, समजा उद्या श्री परत आला तरी आईजी आणि श्री यांच्यामधला तिढा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाहीच आहे. त्यामुळेच श्री घरी आला म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही होणार आहे. खरं, म्हणूनच आपण शांत राहूया. एक दिवस सगळं छान होणार आहे यावर विश्वास ठेवायला हवा. खरं सांगू जान्हवी, तू असं बोलायला लागलीस ना तर खरंच विश्वास बसतो माझा.
अगदी मनापासून पटतं की असं होणार म्हणून, पण तू नजरेसमोरून दूर झालीस की पुन्हा मनात गोंधळ उडून जातो. पण यापुढे असं नाही चालणार. आपल्या सगळ्यांना आपल्या मनाला ताब्यात ठेवता आलंच पाहिजे. आणि आई मी आहे ना तुमच्या बरोबर, पण तुमचा विश्वास माझ्याबरोबर असणं माझ्यासाठी गरजेचं आहे, नाहीतर मी तरी एकटी काय काय करू. नाही नाही, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. थँक्यू मोठी आई. स्वतः एकतर विहिरीत उडी मारली सहज, पण आता मला सांगतोय आई तूही विहिरीत उडी टाक म्हणून. आई हे बघ, आई हे बघ, या सगळ्या प्रकरणामुळे ताई आणि भाऊजी वेगळे राहत आहेत. आईला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. त्या दोघांनी एकत्र यायला हवं म्हणून ताई जे सांगते तसं वाग प्लीज. आई म्हणते ना तसं कर, आयुष्यात भलं होईल तुझं. क्या रे, जरा समजुतीने घे ना. ती काय सांगते ना ते जरा नेट आहे. अजून तुझ्या नोकरी धंद्याचा पत्ता नाही, एक दमडीही कमवून तू आणत नाहीयेस घरात. तुझ्या बाबांनी कितीही तोंडाची वाफ दवडली ना तरी ह्यांच्याने काही होणार नाहीये. तेव्हा जानूच्या लग्नात मिळालेलं हे सोनं म्हणजेच आपल्याला पुढे कामी येणार आहे. तेव्हा तुला थोडं समजुतीने वाग, पण मी काय म्हणते ना ते नीट ऐक. आई मला भलत सलत काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. ताईला त्रास होणार असं काहीच वागणार नाही होत आपण. ज्या प्रकरणात ताई जे म्हणेल तसंच होणार आहे, मी तसंच वागणार आहे आणि तुलाही तसंच वागायचं. यावेळेला जर नाही ऐकलंस ना माझं, हे सगळं जाऊन मी बाबांना सांगेन. नाही नाही पिंट्या, नाही तू असं काही करणार नाहीयेस. सातताईपणा करू नकोस तू. बरं ठीक आहे ठीक आहे, हे सगळं सगळं आत्ताच या क्षणी काही करणार आहेस का तू? पुढचं पुढे बघू ना. पण ह्यातली एकही गोष्ट तू बाबांना सांगणार नाहीयेस. काही पण तुला जानूची शपथ आहे, तू ह्यातलं त्यांना काहीही सांगणार नाहीयेस. काही तू हरलंय पेंट्या, तुला जानूची शपथ आहे ह्यांना यातलं काहीही सांगायचं नाहीये. मलाच आपलं वाटायचं, मलाच सगळं आधी कळतं, पण काय चुकलं माझं? नमाकातला पोटूशा बायकोला बरोबर घेऊन परदेशी जायचं नव्हतं, त्याला मूल नको होतं. मी एक स्त्री आहे, नर्मदेच्या बाजूने उभी राहिले म्हणून श्रीचा जन्म झाला. आज श्रीला माझ्या तत्वांच्या अतिरेकाचा कंटाळा आलाय. त्यावेळी हीच तत्व कामी आली म्हणून तुझा जन्म झाला हे कळतंय का तुला? तुला जन्म देण्यासाठी आसुसलेल्या तुझ्या आईला आधार दिला म्हणून माझ्या मुलानं माझ्याकडे कायमची पाठ फिरवली. तत्ती वळून पाहिलं नाही आपल्याकडे. त्यावेळी माझ्या तत्वांना सोडून दिलं असतं तर आज हा जाब विचारायला या जगात असताच तरी करे तुम्हाला. तू कधी आलीस? आत्ताच. काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का? तुमच्या डोळ्यात पाणी बघून आलं. कधी कधी कसलीच सुसंगती लागत नाही, तसं झालंय माझं. भूतकाळ जास्त आणि पुढे बघायला भविष्यकाळ कमी. भूतकाळाचे भूत वाट सोडत नाहीत. तुझा गेम कळला, हत्तीचा इंटरेस्टिंग आहे. म्हटलं तुलाच विचारावं. असं खरंच होत का कधी? मला खरंच माहित नाही आहे जी, या प्रश्नाचं उत्तर
कदाचित तुम्ही जास्त चांगलं देऊ शकाल. तुमच्या समोर अधिकारवाणीने कुठल्याच विषयावर बोलू शकणार नाही मी. तुम्ही वयाने, कर्तृत्वाने, अनुभवाने खूप मोठे आहात माझ्यापेक्षा. पण म्हणून माझं सगळं बरोबरच असतं असं नाही. पण म्हणून मी तुम्हाला शिकवणं योग्य नाही. तू शिकवलं नाहीस तरी तुझ्याकडून एक गोष्ट शिकली मी. अंतर्मुख झाली आहे. मागच्या पुढच्या बऱ्याच गोष्टींसमोर प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. म्हटलं तुलाच विचारावं. खर तर श्रीने शिकवलाय मला हा गेम. असं गूढ असं काहीच नाहीये त्यात. जगभर माहीत असलेलं तत्वज्ञान अगदी वेगळ्या सोप्या भाषेत मांडलंय. म्हणजे मुद्दा किती सोपा असतो. चांगला विचार करा, चांगलं घडेल, संपलं. चुकीचं बोलले का काही? नाही, चुकीचं नाही. जास्त बोलून गेले का काही? नाही, परत बोलू यावर कधीतरी. आई अजी मी येऊ. जेवलीस नाही आता जेवीन. जेव जा. श्री बाकी कितीही चुकला असला तरी हिच्या बाबतीत त्यानं योग्य निर्णय घेतलाय हे आता पटतंय. पोट बिघडलंय माझं. कधीपासून? रात्रीपासूनच. अरे देवा, कशामुळे? काय खाल्लंस काल? अरबट सरबट खाल्लंयस का काही? जानवी, मी अत्यंत साधा माणूस आहे की नाही, त्यामुळे मग दाल रोटी खाव, प्रभू के गुणगाव, अगदी साधं जेवण जेवलोय मी. हो, पण ते साधं जेवणही हॉटेलमधून ना. अगं पण मग काय आता घरचं जेवणार का कोणाच्या? ऐक, मी सांगितलंय तुला रोज बाहेर जेवायला. माझे आई, आजारी माणसाला असं ओरडू नये. आधीच बेड पासून टॉयलेट पर्यंत पळून पळून माझे पाय दुखायला लागले, दमलोय मी. तुझा मगाचा फोन आला तेव्हाही आताच होतो. ए श्री, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया, शिफ्टिंग वगैरे नको आज. नाही 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 नाही, शांत हो, शांत हो. एवढं काही झालेलं नाहीये मला. सलग इतके दिवस बाहेर खायची सवय नाहीये ना, ते सोसलं नसेल कदाचित. आणि स्टमक इन्फेक्शन वगैरे असेल असं मला नाही वाटत. होईल बरं, मी आले, मी लवकरात लवकर पोहोचते. ए जानवी, मी तुला तेच सांगणार होतो, तुला उशीर होणार असेल तर उगाच धावपळ करत येऊ नकोस, संध्याकाळी आलीस तरी चालेल. मी आत्ताच येणार आहे, तू थांब तिथे. अगं पण श्री प्लीज. आणि तशी मी आलेच असते. आणि आता तर तुला बरं नाहीये म्हटल्यावर माझं कशातच लक्ष लागणार नाहीये. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.